झालं? येस डन. नशिबानं गोळी चाटून गेली होती त्यामुळे आत खूप खोलवर जखम झाली नाही. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर मी आता जाऊ शकतो ना? व्हॉट, कुठे जात आहे? डॉक्टर इथलं काम संपलं, मला जायला हवं. सॉरी, तुम्हाला आरामाची गरज आहे, स्टिचेस ताजे आहेत आणि तुम्ही हालचाल केली तर पुन्हा जखम ओपन होऊ शकते. सॉरी, मी तुम्हाला इथून जाण्याची परवानगी नाही देऊ शकत. त्रास करून घेतोस तुझी आई असताना? हे बघ, हळद फटकीचा लेप करून आणलं, गरम गरम लावते म्हणजे बरं वाटेल. आई तू नुसतं हात लाव, हॉपहॉप बरं वाटेल. बस बस, तुझ्या गोड बोलण्यानं विरघळणार नाही मी. बस इथे लागलं होतं पाठीला, सांगितलं का नाहीस? सांगितलं असत तर तुला त्रास झाला असता ना. आपण किती पण दुःख सहन करू शकतो पण तुला दुःख झालेलं नाही सहन करू शकत. आणि तुझ्यावर असं संकट आलं तर माझा जीव खासावीस होतो. आपल्यावर तर नगभर संकट आलं पण चला त्या इन्स्पेक्टरचं तर वरचं तिकीट फाडलंय कोणतरी. म्हणजे तू त्याला गोळी मारली नाहीस? नाही, आपली गोळी लागली असती तर पोलीस स्टेशनात त्याची शोक सभा असती. कशाला, तो परस्पर मरतोय तर मरू दे ना. नाही, वाघाची शिकार कोला लांडग्यांना पळवू द्यायचं नाही. आपण चित्ताच्या छातीवर आपल्या गोळीचं नाव लिहिलंय. पण मग ती गोळी चालवली कोणी? काय माहित, सला आपण पण तोच विचार करतोय. असं तर नाही ना एक का ती गोळी तुझ्यावर चालवली होती पण शिकार चित्ताची झाली? निकम. येस सर. ताबडतोब एसीपी मॅडमना फोन करा आणि एकाच्या नावानं अरेस्ट वॉरंट जारी करा. मला एका तासाच्या आत एका गजाड झालेला हवा आहे. माफ करा साहेब, पण कशाच्या आधारावर आपण त्याला अरेस्ट करणार? कशाच्या आधारावर म्हणजे त्यानं माझ्यावर गोळी झाडली आहे. पण साहेब, तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा एकाची आणि तुमची मारामारी चालू होती, मग तो कसा गोळी झाडेल? निकम, शब्दांचे खेळ करू नका. आपण एकाच्या एरियात गेलो होतो, त्याला खुलेआम चॅलेंज केलं होतं आणि त्याच्याच माणसापैकी कोणीतरी गर्दीचा फायदा घेऊन माझ्यावर गोळी झाडली आहे. इतकं साध लॉजिक आहे हे तुम्हाला आणि मला कळतंय साहेब, पण एकाच्या विरोधात कोणी साक्ष द्यायला तयार होणार नाही. काय आहे, आपण त्याला उचलणार आणि तो आपल्या नाकावर टिचून बाहेर पडणार. कशाला हवी आहे ती नाटकं? त्या एकाला मी आता असा अडकवेन की कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचे त्याचे सगळे दरवाजे कायमचे बंद होतील. आपल्या एरियात आपल्यावर गोळी चालवणार, कोणाला जीव नको झालाय? तसं नसेलही, पण ती गोळी तुलाही लागू शकली असती आणि आज चित्ताऐवजी तू मरणाच्या दारात असतास. आपल्या आईचा हात डोक्यावर असताना आपल्याला यम पण टच करू शकत नाही. काळ आणि वेळ सांगून येत नाही एक का? मला वचन दे, वचन दे मला, परत असं जीव घेणं धाडस कधी करणार नाही. तुला काय झालं तर मी कोणाकडे बघू? यशोदन आहे ना, तो होतोय परत, म्हणून तर आता आपल्याला तुझं टेन्शन नाही. तो येतोय हेच माझं मोठं टेन्शन आहे.
तुझ्या आईला काही झालं ना तर त्याला काहीही फरक पडणार नाही, त्याची आईश अशीच चालू राहील. पण तू तू मला श्वास मानतोस ना? तू आपल्याला मधलं नाव दिलंय साहेब. या जगात आपण तुझ्यावर जेवढं प्रेम करतो ना तेवढं कोणावरच करत नाही. म्हणूनच म्हणूनच वचन दे, या आईसाठी वचन दे की परत असा वेडेपणा करणार नाहीस. तू चित्त आला आपल्या वाटेला मग आपण गप्प बसायचं काय? चमारी तू आपल्या मागे कशाला लागला हे समजत नाही. माणसाचं यश वाढलं ना की त्याचे शत्रूही वाढतात. तुझं साम्राज्य इतकं वाढलंय की तुझ्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे शत्रू तुला पावलोपावली भेटणारच. आणि आपण त्यांना पायाखाली चिरडणार आहे. आणि आत्ता नंबर त्या चित्ताचा. म्हणून तर मी तुला आधीच सांगितलं होतं, या चित्ताची दुखरीनस शोध, तीच आधी कापू आपण. दुखरीनस माहित नाही पण ती पेपरवाली पोरगी ती त्याची साथीदार आहे. तिचा आजच्या नाटकात काय पार्ट होता ते बघायला पाहिजे. कोण? ती देवयानी? तू तर तिला शहर सोडून जायला सांगितलं होतंस ना, ती गेली नाही अजून. मला असं वाटत की त्या इन्स्पेक्टरनीच तिला थांबून राहायला सांगितलं असणार. काय म्हणतात आमचे डेरर इन्स्पेक्टर? कसला डेरर आणि कसलं काय, एवढं सेटिंग करूनही एका हाती लागलं नाहीच, शिवाय स्वतःचा हात गळ्यात बांधून. त्याचा जाब विचारायला आले मी. अरे एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी किमान मला तरी विश्वासात घ्यायचं. आपण काहीतरी प्लॅन केला असता व्यवस्थित. सॉरी मॅम, पण मॅम तेवढा वेळ नव्हता. आणि प्लॅनिंग केलं तरी आपल्याकडूनच खबर लीक होते, ती रिस्क नव्हती घ्यायची. म्हणून ही रिस्क घेतली. हा, तू ऑन ड्युटी नव्हतास, तुझ्या अंगावर युनिफॉर्म नव्हता, आणि अशा मध्ये एकाच्या एरियामध्ये एकट्याने जाण्याची काही गरज होती? सुदैवाने तुला काही मेजर झालं नाही म्हणून ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, ह्याच्या पुढे जर असं काही पाऊल उचललंस, अशी जोखीम घेतलीस, आय विल बी व्हेरी स्ट्रिक्ट विथ यू. मलाही कडक पावलं उचलावी लागतील. आणि मलाही तो जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाही. अरे हल्लेखोर पकडला जाईल आज ना उद्या, पण तू तू जोपर्यंत संपूर्णपणे बरा होत नाहीस तोपर्यंत ड्युटी जॉईन करायची नाही. अँड दॅट्स अँड फायनल ऑर्डर. मी असा इथे शांत नाही बसून राहू शकत. दा चिता, अरे प्लीज प्लीज शांत हो. हे बघ, आपण इक्काला पकडणार, नक्की पकडणार, पण तू संपूर्णपणे बरा झाला पाहिजेस. समजतंय तुला? यस मॅम. यस, माझ्यासाठी एक काम कराल? काय? मॅम देवयानीला फोन लावतोय पण तिचा फोन स्विच ऑफ येतोय. प्लीज तिच्या घरी कोणाला तरी पाठवाल. म्हणजे ती तुला भेटायला इथे आली नाही? तेच तर, देवयानी इथेही नाही आली आणि तिचा फोनही लागत नाही. मॅम एकाने हल्लीच तिला धमकी दिली होती. म्हणून काळजी वाटते. डोंट वरी, मी जाते तिच्याकडे. हा मॅम, मॅम देवयानी भेटली? चित्ता देवयानी घरी नाही. काय घरी नाहीये? ती इथेही आली नाहीये, कुठे गेली असेल देवयानी? चित्ता
तू शांतपणे ऐकणार असलास तर एक गोष्ट सांगते. म्हणजे काही गडबड आहे मॅम? मॅम दिव्यानी घरी नाही आहे म्हणजे तिच्यावरही एकाने हल्ला केलाय का? चित्ता रिलॅक्स. या गोष्टी मागे कोण कारणीभूत आहे ते माहीत नाहीये, पण एवढं मात्र नक्की की देवयानीला किडनॅप केलंय. हो काय? आणि हो, किडनॅपरने तुझ्या नावाने इथे एक चिठ्ठी लिहून ठेवली. थांब ऐकवते. यात असं लिहिलंय, माझ्या कामात टांग घातलीस तर पोरीचं तोंड कायमचं बंद केलं जाईल. बस इतकंच. मला माहिती आहे एक कुणाचं काम आहे, त्या एकाला मी सोडणार नाही. चित्ता चित्ता कूल कूल रिलॅक्स. पॅनिक होऊ नकोस आणि कुठल्याही प्रकारची गडबड करू नकोस प्लीज. आणि हे बघ, हॅलो 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 चित्ता, हॅलो. एक्का जिथे कुठे असेल तिथे त्याचा मुर्दा पाडीन मी. अशा नावाच्या कुठल्या पण पोरीशी आपला काय पण संबंध नाही. खोटं बोलतोयस तू. अरे मर्द असशील ना तर माझ्याशी आमने सामने लढ. असले भेकडासारखे लपून छपून कसले वार करतोस? वाटेल ते आरोप करू नको, आपण ऐकून घेणार नाही. अख्खा गजानन पाडा ज्याच्या नावाने चळचळ कापतो ना तो एकका म्हणतात आपल्याला. भेकडासारखे लपून छपून वार करत नाही आपण. हे असं तू नुसतं बोलतोस, पण तू भेकडासारखा वार केलास म्हणून मी आज इथे. काय म्हणायचंय तुला? माझ्यावर गोळी झाडणारा तुझा माणूस होता हा आरोप तू कधीच मान्य करणार नाहीस हे माहितीये मला. तसंच देवयानीच्या किडनॅपिंग मागे तू आहेस हे तू नाही मान्य करणार. एक्का तू अजून नीट ओळखलं नाहीयेस मला. इन्स्पेक्टर चित्ता म्हणतात मला. म्हणत असतील पण आपण घाबरत नाही. तुला घाबरशील आत्ता या क्षणापासून ती भीती मला तुझ्या चेहऱ्यावर बघायची. तुझं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे इन्स्पेक्टर, कारण दहशतीचं दुसरं नाव काय? पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्र्यांसारखे उगवताना बघितलंय कितीतरी गुंडांना, पण चित्ता नावाच्या वादळात त्या कधी जमीन दोस्त झाल्या कळलंच नाही. एका घरी जाऊन स्वतःची तिरडी तयार करून ठेव. देवयानीच्या गायब होण्यात तुझा हात हे सिद्ध झालं तर घरात घुसून ठोकेन तुला. ते आधी सिद्ध तर कर. सत्य कधीतरी समोर येईलच. मी इथे जखमी अवस्थेत पडलोय म्हणून मला लाचार समजू नकोस. मी इथे बसल्या बसल्या काय काय करू शकतो त्याचा अंदाज नाहीये तुला. Thank you.
जास्त आवाज नाही करा ना, तो भेजा उडवून टाकेन. तुला कळत ना तू कोणाची पंगा घेतोयस ते? तैमूर, तैमूर शांत बस, मला काही होणार नाही. कोणाच्या कानशिल्यावर बंदूक ठेवली आहे माहितीये तुला? आईच्या. त्याच्याकडे आय नाय, त्याच्याकडे काय नाय. गोळी चालवायची आहे ना तुला? बिंदास चालव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या एक्काच्या आईवर गोळी चालवून तू या एक्काच्याच एरियातून बाहेर पडणार, आणि ते एक्का समोर असताना. हाय, माझ्या आईला गोळी मारणं सोड, तिच्या अंगावर एक तरी ओडखळा आला ना, तरी हा एक तुला असा मारेल, असा मारेल की तो यम सुद्धा तुला न्यायला येणार नाही. सांगतो ते ऐक, आईला सोड आणि कबीतून निघून जा. या एक्काचा सबूत आहे तुला, त्या एरियातून बाहेर पडेपर्यंत तुला कोणी टच पण करणार नाही. जाऊन सांग तुझ्या बापाला, इतका चनादी लागला तर सोडणार नाही. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या, आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.